पुढच्या बातमीकडे वळणार आहोत. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत आपण काहीही बोलणार नाही, त्या दोघांनाही आपल्या शुभेच्छा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी तो विषय तर टाळला, पण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मात्र ते भरभरून बोलले आणि शेतकरी कायम परिस्थितीची शिकार बनत आला आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी आमच्या मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यायला भाग पाडलं. हा पवित्रा शेतकऱ्यांसाठी होता, त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांचेही आभार मानले. आम्ही मनापासून भागवत यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी सुचवलं असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. तर शरद पवारांच्या बाबतीत बोलायचं तर ते नरेंद्र मोदींचे गुरु आहेत असं स्वतः मोदींनी म्हटलंय. आता त्यांना पद्मविभूषणही देण्यात आलाय, त्यामुळे कोणाच्या मनात काय येईल हे सांगता येत नाही असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. नारायण राणे हे भाजपमध्ये प्रवेश करतात. धन्यवाद सर. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना हमी भाव देत नाही. माझ्या शुभेच्छा आहेत दोघांना. ज्या वेळेला मंत्रिमंडळाची बैठक होती तेव्हा शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि तूर डाळीच्या खरेदीबद्दल सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडलं. ठीक आहे, हा आक्रमक पवित्रा आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी घेतला आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिला तातडीने. मला असं वाटतं तूर डाळीची केंद्र जी होती ती पुन्हा सुरू करण्याचे त्यांनी आदेश दिलेत, म्हणून मी मुख्यमंत्र्यांसुद्धा धन्यवाद देतोय. आम्ही मनापासून मोहनजी भागवतांचं नाव सुचवलेलं आहे. शरद पवारांच्या बाबतीत म्हणाल तर ते मोदींचे गुरु आहेत असं त्यांनीच म्हटलेलं आहे, म्हणजे मोदींनी, आणि त्यांना पद्मविभूषण दिलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे मला माहीत नाही कोणाच्या मनात काय येईल आणि काय होईल.